कोल्हापुरात देखील तीन दिवसांपासून ही पूरस्थिती कायम आहे आता बातम्या पाहणार याबाबत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे जिल्ह्यातील अनेक भागात आलेल्या पुरात अनेक लोक दोन दोन दिवस अडकून बसलेत याच कोल्हापुरातील नागाळ पार्क महावीर गार्डन परिसरातून या संपूर्ण परिस्थितीचा पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी ही दृश्य आहेत कोल्हापुरातल्या पूर परिस्थिती आपण पाहतोय की कशा प्रकारे कोल्हापूरला पुरानं घेरलेला आहे नजर टाकेल त्या ठिकाणी आपल्याला पाणी दिसतंय मी आता उभा आहे कोल्हापुरातील महावीर गार्डन परिसरात त्याचबरोबर कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागच्या परिसरात ही दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं एक एक मजला पूर्णपणे पाण्यानं भरलेला आहे आणि त्याच्यानंतर ही इमारत शिल्लक राहिलेली आहे या पांढऱ्या गाडीला पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी नेमकं पाणी किती आहे गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे जिल्ह्यामधल्या अनेक गावांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे सध्या ही दृश्य आपण बघतोय नागाळा पार्क महावीर गार्डन या परिसरातली अक्षरशः हे ग्राउंड आहे शाळेचं या कॉलनीचं ग्राउंड आहे या ग्राउंडला आपण पाहिल्यानंतर पूर्ण एक मोठं तळ असल्याचा भास आपल्याकडे होतो आता ते पाहतो ती दृश्य एनडीआरएफची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी जाताना दिसते झाडाच्या पलीकडे ती एनडीआरएफची रेस्क्यू टीम गेलेली आहे सलग सकाळपासून रेस्क्यू टीम सुरू आहे पण अजूनही लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडकलेलं आपल्याला पाहायला मिळतात एकूणच आपण पाहतो की सकाळपासूनच बोटीमध्ये चढण्याचा आणि रिपोर्टिंग करण्याचा मोह मी स्वतः आवरत होतो कारण माझ्या एकामुळं ज्या लोकांना आपण बाहेर आणणार आहोत ती लोक आढळू नयेत म्हणून आम्ही थांबलो होतो पण लोकांचा फ्लो थोडासा कमी झाला आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला की या ठिकाणी जाऊन काय ग्राउंड रियालिटी आहे हे दाखवायचं आणि आता आपण निघालोय त्यांच्यापर्यंत पर्यंत आणि आपल्यासोबत सुद्धा काही लोक रेस्क्यू कडून काढलेली आहेत मला सांगा तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये होता आणि काय नेमकी स्थिती होती विन्स हॉस्पिटल मध्ये आम्ही होतो आणि तिथे दोन दिवस झाला तर पाण्याचा प्रभाव वाढल्यामुळे आम्ही आतच होतो आतच होतो हो काय कशा प्रकारची दहशत ह्या पाण्याची तुम्हाला दहशत अशी म्हणजे पाणी अचानकच वाढलं आणि आम्ही सिक्युरिटी असल्या कारण आम्ही तिथलंच कामच करतो ते सिक्युरिटीचं काम करत असल्यामुळे आम्ही तिथे आतमध्ये आमचं कामच करत होतो पण अचानक पाणी वाढल्यामुळं बोटची सोय आतमध्ये येणार नाही ये ना ना ना। असं मॅडम दिवस होता तुम्ही आता तिसरा दिवस प्रशासन तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आणि लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक झे मिडिया कोल्हापूर